मराठी नोकरी कट्टा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमच्यासाठी परत एक नवीन पैसे कमवण्याची अपॉर्च्युनिटी मी घेऊन आलेली आहे, जिथे की तुम्हाला एकदम सिंपल फक्त तुमच्याकडे मोबाईल फोन असला पाहिजे आणि जी काही मराठी भाषा आहे मराठी भाषा तुम्हाला लिहिता आणि वाचता जर चांगल्या पद्धतीने येत असेल तर तुमचं आज जे काही जॉबचं अपडेट्स आहे जे काही अपॉर्च्युनिटी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही 100% या अपॉर्च्युनिटी मधून 100% पैसे कमवणार आहे. आता फ्रेंड्स तुम्हाला पैसे कसे कमवायचे, कुठली ती अपॉर्च्युनिटी आहे, कशी तुम्हाला मोबाईल फोनवरून लगेच चालू करायची, तुम्ही विदिन लगेच माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर सर्व स्टेप समजून घेतल्या की लगेच तुम्ही हे काम चालू करू शकताय. कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट नाहीये, कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट वगैरे खर्च वगैरे करायची आवश्यकता लागणार नाहीये. तुमचं शिक्षण तुम्ही 10वी पास असेल, 12वी पास असेल, तुम्ही 8वी पास आहे पण तुम्हाला मोबाईल फोन चांगल्या पद्धतीने चालवता येतो आणि टायपिंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येते. या गोष्टी जर तुम्हाला करता येत असेल तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका. आणि तुम्ही जर अजून मराठी नोकरी कट्टा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला बेल नोटिफिकेशन दिसेल त्याला नक्की क्लिक करायचं आहे आणि ऑलला सिलेक्ट करून ठेवायचं, कारण अशा कुठल्याही पद्धतीचं जॉबचं अपडेट्स त्याचबरोबर डेली इन्कम आयडियाज तुमच्याकडनं मिस व्हायला नको. तर जास्त वेळ वाया न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स आजची जी आयडिया आहे ती तुम्ही महिला असेल, पुरुष असेल, तुम्ही स्टुडंट आहे, मुली आहे, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहे, तुम्ही हाऊसवाईफ आहे, तुम्ही रिटायर्ड पर्सन आहे, तुमचं वय 18 वर्ष आहे, 12 वर्ष आहे, 40 वर्ष आहे, तुम्ही जेवढे कॅन्डिडेट्स आहे तुम्ही सर्व प्रकारचे कॅन्डिडेट्स हे काम करू शकणार आहे, ते पण फक्त आपल्या मराठी लोकल लँग्वेज मध्ये. आणि जर माझे व्यूअर्स हिंदी असेल तर हिंदी व्यूअर्ससाठी सुद्धा तुम्ही हिंदीमधून ते काम करू शकताय. सिंपल तुम्हाला कंटेंट रायटिंग करायची. आता कंटेंट रायटिंग म्हणजे काय आणि कशी करायची, टॉपिक कसा निवडायचा आहे, त्याचबरोबर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट कशी करायची, आता हे सर्व गोष्टी तुमच्या मनामध्ये आल्या असेल, हे क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये आले असेल तर फ्रेंड्स सिंपल तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. गुगलवरती जायचंय, blogging.com टाईप करायचंय, जी तुम्हाला पहिली वेबसाईट दिसते त्या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचंय आणि तिथे तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचंय. अकाउंट क्रिएट करण्यासाठी फक्त तुमचा एक जीमेल ऍड्रेस लागेल आणि जीमेल ऍड्रेसचा पासवर्ड लागेल, बस. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच तिथे लागणार नाहीये, कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट वगैरे नाहीये. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला अकाउंट बनवायचंय. आता अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला नाव त्याचबरोबर पहिले टॉपिक निवडावं लागेल. टॉपिक कसा निवडायचा आहे, आता सिंपल तुम्हाला काय करायचंय, ब्लॉगिंग करायची. आता फ्रेंड्स आजच्या ज्या काळामध्ये जर तुम्ही विचार केला तर सर्वात जास्त जे काही एम्प्लॉई आहे त्याबरोबर जे काही स्टुडंट असेल सर्वात जास्त पैसा हा ऑनलाईन कमवत आहे. जेवढा पैसा तुम्ही ऑफलाईन जॉबमधून कमवताय त्यापेक्षा जास्त पैसा हा ऑनलाईन अर्निंग करत आहे. त्यामध्ये ब्लॉगिंग असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, रील्स थ्रू, या थ्रू सगळ्यात जास्त इन्कम जनरेट केली जात आहे. तर त्याचमध्ये आता सर्वात जास्त ट्रेंडिंग जर इन्कम रिलेटेड अपॉर्च्युनिटीज असेल तर ती आहे blogging.com. तर blogging.com म्हणजे तुम्हाला ब्लॉग बनवायचा आहे आणि ब्लॉग कसा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कंटेंट राईट करायचा आहे. आता तुम्हाला ज्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे, सपोज तुम्हाला फायनान्शियलमध्ये खूप इंटरेस्ट आहे, फायनान्शियल रिलेटेड तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आहे, त्या रिलेटेड तुम्ही अजून इन्फॉर्मेशन अक्वायर करताय, शिकताय, वाचताय, भरपूर बुक्स वाचताय अकाउंट रिलेटेड, तर तुमच्यामध्ये भरपूर अशी इन्फॉर्मेशन आहे. बट तुम्हाला ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड कशी करायची, कुठला टूल्स यूज करायचा आहे याची तुम्हाला व्यवस्थित जे काही गार्डिंग म्हणजे जी काही गाईडलाईन्स आहे ती तुम्हाला नाही भेटते. तर सिंपल मी तुम्हाला सांगितलंय तसं google.com वरती जाऊन काय करायचं, blogging.com टाईप करायचं, तिथं तुम्हाला एक ब्लॉगिंगचं पेज बनवायचं, ठीक आहे. आता तुम्ही पेज बनवलं, पेज बनवताना टॉपिक सिलेक्ट करायचा आहे, पहिले टॉपिक निवडायचा. तुम्ही फायनान्शियल निवडू शकताय, हेल्थ रिलेटेड टिप्स तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय, कुकिंग रिलेटेड आयडियाज तुम्ही देऊ शकताय, त्याचबरोबर डेली अर्निंग रिलेटेड तुम्ही पेजेस बनवू शकताय, जॉब रिलेटेड पेज तुम्ही इथं ब्लॉगिंगचं पेज बनवू शकता. असं कुठलाही एक टॉपिक घ्यायचा आहे आणि त्या रिलेटेड तुम्हाला एक पेज बनवायचंय. आता तुम्ही पेज तर बनवलं पण तिथं पोस्ट कशी करायची, ठीक आहे. आता कंटेंट पोस्ट कसा करायचा तुम्ही गुगलवरती बघू शकताय, भरपूर असे कंटेंट्स आहे जे की तुम्हाला इतर काय होतात गुगलकडनं रिकमेंड केले जातात, ते तुम्ही बघू शकता की ते कशा पद्धतीने टाईप करतात, कशा पद्धतीने कंटेंट त्यांनी बनवलेला असतो. तर सुरुवातीला तुम्हाला थोडीशी हिस्ट्री घ्यायची असते, सुरुवातीला हिस्ट्री, नंतर टॉपिक असतात, टाईप्स असतात, टाईपचे युजेस असतात, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं असतं, ब्लॉग
तयार करायचा आहे. ब्लॉग बनवण्यासाठी फक्त अर्धा तास लागू शकतो. तुमची टायपिंग स्पीड जर चांगली असेल तर अर्ध्या तासामध्ये ब्लॉग रेडी होतो. फक्त त्यासाठी तुम्हाला थोडासा तुम्ही जो ब्लॉग अपलोड करणार आहे त्याआधी थोडीशी स्टडी करावी लागेल आणि ऍक्युरेट जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला व्ह्यूअर्सला प्रोव्हाइड करायची. तर ऍक्युरेट इन्फॉर्मेशन तुमच्याकडे स्टडी करायला पण टाइम नाहीये, ठीक आहे. तुम्हाला पूर्ण माहिती एकदम जी काही माहिती आहे ती तुम्हाला लगेच सर्व कलेक्ट माहिती पाहिजे. ऍक्युरेट माहिती तुम्हाला फक्त टाईप करून भेटली पाहिजे, ठीक आहे. डायरेक्ट तुम्हाला जी काही माहिती आहे ती ऍटोमॅटिक सर्व कलेक्ट करता आली पाहिजे. ती कशी करायची? तुमच्याकडे अभ्यास करायला टाइम नाहीये, स्टडी करून तुम्हाला स्क्रिप्ट लिहायला पण टाइम नाहीये, ठीक आहे. आता पहिले काय व्हायचं माहितीये का? पहिले स्क्रिप्ट लिहून घ्यायची. व्यवस्थित स्क्रिप्ट लिहिल्याच्या नंतर ब्लॉग टाईप करायचा आणि ब्लॉग टाईप करून नंतर पोस्ट करायचा असतो. आता ते करायची सुद्धा तुम्हाला गरज नाहीये कारण एवढे सारे AI टूल्स आता मार्केटमध्ये आलेले आहे. त्या AI टूलचा युज करून तुम्ही तिथे डायरेक्टली तुम्हाला ऍटोमॅटिक जी काही स्क्रिप्ट आहे ती लगेच रेडी होऊन भेटते. फक्त तुम्हाला जो तुमचा टॉपिक आहे तो टाईप करायचा असतो आणि लगेच तुम्हाला त्या रिलेटेड सर्व स्क्रिप्ट तिथे भेटते. तिथून कॉपी करायची आणि इकडे पेस्ट करायची, बस तुमचं एवढंच काम आहे. आणि तुम्ही इथं ब्लॉगिंग करून तुम्हाला विश्वास नाही बसणार फ्रेंड्स, तुम्हाला फक्त 1 ते 2 महिने इथं द्यायचे. 1 ते 2 महिन्यानंतर तुम्ही 100% 30 ते 40 हजार रुपये इन्कम जनरेट करू शकताय. आता तुम्ही स्टुडंट आहे, हाऊसवाईफ आहे, तुम्ही असाच वेळ व्यर्थ घालता युट्यूब शॉर्ट्स असेल, इन्स्टा शॉर्ट्स वगैरे बघण्यामध्ये, गेम्स वगैरे खेळण्यामध्ये, फ्रेंड्स सोबत चॅटिंग वगैरे करण्यामध्ये जो वाया वेळ घालताय त्यापासून तर तुम्हाला काहीच होत नाहीये. पण मी तुम्हाला जी आयडिया सांगितली ब्लॉगिंगची, यापासून तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला पण भेटतात आणि पैसे कमवण्याला पण अपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथं उपलब्ध होऊन जातात. त्यामुळे सिंपल ब्लॉगिंग अपलोड करा, तुम्हाला मी जसं सांगितलं तसं पेज क्रिएट करा. आता तुम्हाला स्क्रिप्ट जी काही स्क्रिप्ट आहे ती तयार स्क्रिप्ट तुम्हाला कुठून घ्यायची, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, सिंपल ChatGPT ओपन करायचं, गुगलवरती जायचंय. गुगलवरती जाऊन तुम्हाला ChatGPT.com तिथं टाईप करायचं. ChatGPT.com तुम्ही तिथं टाईप केलं की लगेच तुम्हाला पहिली जी वेबसाईट येते त्या वेबसाईटला क्लिक करायचंय. लगेच तिथं ChatGPT ओपन होऊन जातं. तुमचा जीमेल ऍड्रेस टाकायचा आहे आणि जीमेल ऍड्रेस टाकून तुम्हाला तिथं लॉग इन करायचंय, ठीक आहे. आता ChatGPT मध्ये लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड तिथं ओपन होतो. तिथे जसं गुगलचा डॅशबोर्ड आहे सेम ऍज इट इज तसाच डॅशबोर्ड तिथे ओपन होतो. आता तो डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर सपोज तुम्हाला काय करायचंय, हेल्थ रिलेटेड टिप्स तुमचा हा टॉपिक आहे, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय की हेल्थ जास्त म्हणजे जे काही वेट आहे, वेट लॉस करण्यासाठीच्या टिप्स तुम्ही काय करणार तिथं, वेट लॉस फॉर टिप्स म्हणजे जे काही वेट लॉस करण्यासाठीच्या टिप्स आहे त्या आम्हाला सांगा, त्या रिलेटेड पूर्ण स्क्रिप्ट तुम्ही मला प्रोव्हाइड करा, असं तुम्हाला ChatGPT वरती टाईप करायचंय, ठीक आहे. टाईप केल्याच्या नंतर विदिन 2 सेकंदामध्ये तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट तिथे रेडी होऊन भेटते. म्हणजे तुम्हाला ना कुठे स्टडी करायची गरज आहे, ना कुठलं पुस्तक वाचायचंय, ना कुठलं बुक रीड करायचंय, ना कुठली स्क्रिप्ट तुम्हाला लिहून घ्यायची, कुठलीच गोष्ट करायची नाहीये. सिंपल कॉपी करायचंय ChatGPT होऊन आणि इकडे जायचंय ब्लॉग पेज वरती आणि पेस्ट करायचंय, थोडस एडिट वगैरे करायचंय आणि लगेच तुम्हाला तिथे पोस्ट करायचंय. हे सर्व काम तुम्ही 1 तासामध्ये तर इझिली करू शकताय आणि दिवसभर तुम्ही 1 तास तर देऊ शकताय ना. आणि ज्या गोष्टीपासून तुम्हाला इन्कम भेटते त्या गोष्टीला टाइम द्यायला काहीच हरकत नाहीये, तुम्हाला शिकायला पण भेटतं. फक्त काय करायचंय, 1 ते 1.5 महिना कंटिन्युअसली दररोज एक तरी ब्लॉग अपलोड करायचा आहे. कन्सिस्टन्सी चांगली ठेवायची. तुमचं जे काम आहे कामाची कन्सिस्टन्सी बघूनच तुमचे व्ह्यूअर्स वाढणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही तुमचा ब्लॉग अपलोड करणार आहे त्यावेळेस सिंपल तुमच्या इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपला स्टोरी ठेवायची. तुमचे जेवढे काही तिकडे फॉलोअर्स असेल त्याबरोबर फ्रेंड्स वगैरे, तुमचं फ्रेंड सर्कल वगैरे आहे, सर्वांना तिथे जाऊन क्लिक करून रीड करायला सांगायचंय. आता ते काय होईल तुमच्या अशा पद्धतीने काय होईल, तुमच्या ब्लॉगिंग वरती काय होईल, ट्रॅफिक वाढेल. आणि जेवढ्यात जास्त ट्रॅफिक वाढेल तेवढे जास्त अजून तिथं व्ह्युअर्स ऍड होत जातील. जशी जशी ट्रॅफिक वाढणार आहे त्यानंतर ट्रॅफिक वाढता वाढता वाढत गेली की नंतर तुम्हाला तिथं काय होईल, गुगलच्या ऍड शो होतील तुझ्या तुमच्या जे काही ब्लॉगिंग पेज आहे त्यावरती, ठीक आहे. आता त्या गुगलच्या ऍड्स ज्या काही शो होणार आहेत त्या गुगलच्या ऍड्स थ्रू तुम्हाला इथून पैसे भेटतात डिरेक्टली तुमच्या गुगल ऍडसेन्स अकाउंटमध्ये.
म्हणजे ज्या काही ऍड्स आहेत त्या ऍड्स मधूनच तुम्हाला पैसे कमवायचे असते. जसे की आपण युट्यूबला कमवतो, गुगल ज्या काही ऍड्स आपल्या चॅनल वरती ज्या काही आपल्या व्हिडिओवरती ऍड शो होतात त्या ऍड्स मधूनच आपल्याला 45% काय करतं युट्यूब ठेवतं आणि 55% आपल्याला देतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला गुगलच्या ज्या काही ऍड आहे त्या ऍड पासूनच तुम्हाला पैसे कमवायचे. जेवढा ऍड तुमच्या जे काही ब्लॉगिंग पेज आहे त्याला शो होतील त्या शो झालेल्या ऍड्स पासूनच तुम्हाला तिथून पैसे भेटणार आहे. 100% जेन्युइन आहे. फक्त मराठी भाषा येते, लिहिता येते, तर तुम्ही हे काम करू शकताय. कुठलाही हायफाय क्वालिफिकेशनची तुम्हाला इथे आवश्यकता लागणार नाहीये. तुम्ही मेल असेल फिमेल असेल तुम्ही बोथ कॅन्डिडेट्स इथे काम करू शकता. कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट नाहीये. स्मार्टफोन हा सगळ्याकडे असतो आणि इंटरनेट कनेक्शन चांगलं असेल तर तुम्ही हे काम लगेच आजपासून चालू करू शकताय. आणि सोबत चॅट जीपीटीचा वापर करा. चॅट जीपीटीचा वापर करून काम एवढं सोपं झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथं बिलकुलही स्ट्रगल करण्याची आवश्यकता नाहीये. सिंपल चॅट जीपीटी यूज करायचंय. चॅट जीपीटी आपल्याला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन ऍटोमॅटिकली सगळी एकदम करेक्ट आणि लगेच प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. त्यामुळे फ्रेंड्स आजची आयडिया होती ब्लॉगिंगची. ब्लॉगिंग पेज बनवायचा आणि ब्लॉगिंग तुम्ही अपलोड करू शकता डेली बेसिसवरती. एक पोस्ट तुम्ही नक्की अपलोड करा. 100% तुम्ही इथून पैसे कमवणार आहे. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा. आता ब्लॉग पोस्ट कसा करायचा ते तुम्हाला जर माहीत नसेल तर त्याही रिलेटेड मी तुम्हाला एकदम मॅन्युअली म्हणजे मी स्वतः करून दाखवेल लाईव्ह प्रोसेस. त्यासाठी जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करा. नक्की मी त्यावरती एक व्हिडिओ बनवेल. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र असेल, फ्रेंड्स असेल, फॅमिली फ्रेंड्स असेल सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पुन्हा भेटूया परत एक अशाच नवीन जबरदस्त जॉबच्या अपडेट्स बरोबर. बिझनेस आयडिया असेल, पैसे कमवण्याची अपॉर्च्युनिटीज असेल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.